नमस्कार, द मराठी शिवण क्लास वंदना फॅशनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण 7.5 इंचाची बाहीची पेपर कटिंग बघणार आहोत. तरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. इथं आपण मी याची बाई उंची आहे 7 इंच. अस्तरचा ब्लाऊज आहे म्हणून त्यामध्ये शिलाई मार्जिनसाठी 1/2 इंच मिक्स केला, 7.5 इंच. आणि जर तुमचा साधा जर ब्लाऊज असेल तर तुम्ही त्यामध्ये 1.5 इंच मिक्स करू शकता. तुमचा जसा ब्लाऊज आहे त्या ब्लाऊजप्रमाणे तुम्ही मापे घ्या. इथं मी अस्तरचा ब्लाऊज कट करणार आहे त्यामुळं 7 इंच ब्लाऊज उंची आहे. त्यामध्ये शिलाई मार्जिनसाठी 1/2 इंच मिक्स केलं आणि हा 40 साईजचा ब्लाऊज आहे म्हणून 40चा चौथा भाग 10 इंचावरती मार्क करून घेतला आहे. 10 इंचाचा असा बॉक्स बनवून घेतला आहे. त्यानंतर आता आपण दहा इंचाची बाही आहे त्यामुळं आपण इथं कॅप हाईट ही 3 इंच घेणार आहोत. 3 इंचावरती इथं एक मार्क करायचा आणि ज्या ठिकाणी 3 इंचावरती मार्क केला आहे त्या ठिकाणी 1.5 इंचावरती एक मार्क करायचा अशा पद्धतीनं. आणि इथं खालच्या साईडनी पण 1.5 इंच घ्यायचं. त्यानंतर आपण आपला दंडघेर घेऊयात. दंडघेर याचा आहे 6 इंच आणि शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच मिक्स करायचं. 6, 7 आणि 7.5 इंच. तुमचा कुठल्याही प्रकारचा ब्लाऊज असू द्या, अस्तरचा असू किंवा साधा ब्लाऊज पीस असू द्या, दंडघेर घ्यायचा आणि दंडघेरमध्ये त्यामध्ये शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच मिक्स करायचं अशा पद्धतीनं. आणि हे आपण क्रॉसमध्ये जोडून घेऊयात अशा पद्धतीनं. कॅप हाईटपासून वरच्या आपण जिथं कॅप हाईट घेतली आहे तिथून इथं दंडघेरमध्ये आपण हे क्रॉसमध्ये जोडून घेतल्यानंतर आता आपण ह्याला गोलाकारमध्ये गोलाई देऊन घ्यायची. अगोदर आपण बाहेरच्या मुंड्याचा आकार बाहीचा आकार देऊया. अशा पद्धतीनं त्यानंतर आतल्या बाजूनी पण आपण 1/2 इंचावरती 1/2 इंच अशा पद्धतीनं गोलाकार देऊन घ्यायचा. आणि हा गोलाकार दिल्यानंतर आता आपण हे कट करायचं. अगोदर आपण जो दंडघेर दिलेला होता तो कट करायचा. त्यानंतर 1.5 इंचाचा मार्क दिला आहे तिथपर्यंत कट करायचं आणि अगोदर बाहेरील जो आकार आहे तो कट करायचा. आणि त्यानंतर जो आपला पेपर आहे तो आपण पेपर उकलून घ्यायचा आणि त्यानंतर जो आतल्या बाजूला आकार आहे तो कट करायचा. अगोदर बाहेरचा करायचा आणि त्यानंतर आतला कट करायचा. बघा अशा पद्धतीनं जर तुम्ही बाहीची कटिंग केली तर तुमची बाही वरती जाणार नाही, ओढणार नाही आणि बाहीमध्ये फुगाही येणार नाही. तर ही आपली 40 साईजच्या ब्लाऊजची बाही आहे. अशा पद्धतीनं थोडासा आपण इथं गोलाकार देऊन घेऊया. हे बघा एकदम गोलमध्ये बाही कट झालेली आहे. अशा पद्धतीनं जर तुम्ही बाही कटिंग केली तर तुमची बाही एकदम परफेक्ट बाही बसते. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा.